प्रश्न असा आहे की आता कोलकातामध्ये जे रेप आणि जे हत्या जे झालं होतं ह्याविषयी संदर्भात महाराष्ट्रामध्ये पण लोकंसुद्धा येऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. काय वाटते तुम्हाला, काय विरोधकांचं असं पण म्हणणं आहे की राज्यात घडो, देशात घडो की जगात घडो, व्यक्ती कुठल्या पक्षाची आहे, कुठल्या विचारधारेची आहे, कुठल्या जातीची, कुठल्या धर्माची, कुठल्या वर्गाची, याही पेक्षा महत्त्वाचं असतं की ती एक महिला आहे. सो एक महिला म्हणून या सगळ्या संघटनांवर माझी संवेदना मी व्यक्त केलेली आहे. निश्चितपणे वाईट आहे आणि जे कोणी त्याच्यातले दोषी असतील त्यांच्यावर बिलकुल त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना शिक्षासुद्धा होणं गरजेचं आहे. आणि या संदर्भाने आम्ही जे वारंवार म्हणतो आहे की अशा घटना जेव्हा वारंवार घडतात, एकट्या पश्चिम बंगालमध्येच ही घटना घडते असं नाही, महाराष्ट्रातसुद्धा अशा असंख्य घटना घडलेल्या आहेत. उरण आणि पनवेलची घटना ताजी आहे. त्यामुळे याच्यावरती एक पुख्ता प्रतिबंधात्मक कारवाई करणं, कायमस्वरूपी कारवाई करणं जास्त गरजेचं. महाविकास आघाडीमध्ये काही नेत्यांचं असं पण म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा क्राईम रेट जे आहे महिलांवर मोठ्या प्रमाणात वाढला. महाराष्ट्राचा क्राईम रेट प्रचंड वाढला आहे. महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त क्राईम रेट जर कुठला असेल तर तो ठाणे कल्याणचा आहे. आणि ठाणे कल्याणमध्ये सत्ता आता सध्या कोणाची आहे, तर एकीकडे श्रीकांत शिंदे आहे, तर दुसरीकडे त्यांची परम प्रिय पिताजी आहे. त्यामुळे तिथला क्राईम रेटसुद्धा कमी होणं फार गरजेचं आहे.